अगं तन्वी, व्हाट अ सरप्राईज. तुला तर उशिरापर्यंत झोपायची सवय, मग एवढं लवकर कशी तू? लवकर आले नसते तर उशीर झाला असता. तुलाच भेटायला आले. शिवन्नाच्या घरी गेले होते मी. शिवन्नाच्या घरी? ऐक, ही मी आहे. ही तर शिवन्नी आहे. आणि हा एक फॅमिली फोटो वाटतोय. बहुतेक तिचे पॅरेंट्स असू शकतील. तू ते सगळं सोड, तू फोटोचा बॅकग्राऊंड बघ. तुमची पंचनेरची हवेली जिथे आपला साखरपुडा झाला होता, तू स्वतःच तिथे त्यावेळी पहिल्यांदा गेला होतास. मग शिवन्ना तिथे काय करतीये? आय मीन, काहीतरी कनेक्शन आहे तिच्या हवेलीशी. तुला काहीतरी माहित असेल तर सांग. कोण आहे ही मुलगी? कुठून आली आहे ही? अचानक लग्न केलं आणि लग्नाला तिच्या घरचं कोणी आलंही नाही. तुला हे सगळं विचित्र नाही वाटत? तुला नक्की म्हणायचं आहे काय? तिचं कोणीच नाहीये. एकही माणूस नाही. एक होता तिचा होणारा नवरा. हैवान होता, हैवान. आणि तिचं एक घर होतं, तिथे मी गेलो होतो. त्याबद्दल तू मला सांगितलं होतंस. मी तिथूनच हा फोटो घेऊन आले. फोटोत आठवणी असतात, आणि स्वतःचा फोटो स्वतःच्या घरात ठेवणं यात काही वाईट नाहीये. मी शिवन्याला फोनवर कुणाशी तरी बोलताना पाहिलं होतं. तिचं जर या जगात कोणीच नाहीये तर ती फोनवर कोणाशी बोलते? आणि ती काय बोलत होती माहितीये? कि ती या घरात कुठल्या तरी हेतूने आलीये. आणि तिचा हेतू सफल होत नाही तोवर तिथून जाणार नाहीये. आता तूच सांग ना, कसला हेतू घेऊन आली तिथे? आणि हे जर आपण शिवन्याला विचारलं त्यावर ती जे उत्तर देईल त्यावर आपण कसा विश्वास ठेवायचा कि ती सगळं खरं बोलतीये? म्हणून मी हा फोटो घेऊन आले. निदान शोधता तरी येईल की हे शिवन्या आहे तरी कोण. आई बाबांचा फोटो तन्वीकडे, आता काय करू? परत कसा मिळवू हा फोटो? वास्तव हे आहे की आता शिवन्या माझी बायको आहे, आणि आता मला तिच्यावरती कोणतीही शंका नाहीये. माझा माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. आणि आपल्या 10 वर्षांच्या मैत्रीवर थोडाही नाही. तन्वी, तू काहीतरी कनेक्शन आहे तुमच्या हवेलीशी. काहीतरी हेतू आहे ज्यासाठी तिने तुझ्याशी लग्न केलं. ती जरा विचित्रच आहे. इनफ तन्वी, तू जे काही चुकीचं वागलीस ना शिवन्याशी, मला वाटलं तुला तुझी चूक कळलीये आणि तू माफी मागितलीस. मीही माफ करून टाकलं तुला. पण आता मला वाटतंय की तुझ्या या माफी मागण्यामागे तुझाही काही हेतू होता. एका फोटोच्या आधारावर तू माझ्या बायकोवर संशय घेतेस. अगं, ती शिवनेरी जवळच्याच गावामध्ये राहत होती. कदाचित ती तिच्या पॅरेंट्स बरोबर त्या हवेलीत गेली असेल आणि फोटो काढून घेतले असतील. माझ्या बायकोवर आरोप करू नकोस. आरोप नाही, सत्य आहे. हे सत्य नाही, संशय. हा, आणि माझा संशय नाहीये शिवन्यावर, पूर्ण विश्वास आहे. विश्वास करणाऱ्यांची पण फसवणूक होते रे. फसवा फसवी बद्दल तर तू न बोललेलंच बरं. तू शिवन्याच्या प्रेमात पडलास ना? हे प्रेम नाहीये, विष आहे, विष. एक दिवस पस्तावशील होते. ऋतिकचा फोन. शिवन्या, तू इथे या खोलीमध्ये एकटीच? तू तर ज्योतिषबाईंना घेऊन येणार होतीस ना? इथेच यायचं होतं ना, रिसेप्शनिस्टने हेच सांगितलं. ही खोली? काही गैरसमज झाला असेल. पेंटहाऊस डाव्या बाजूला आहे, तिकडेच जायचं होतं. अच्छा, त्या ज्योतिषींना पण गैरसमज झाला असेल. तरीच अजून पोहोचले नाहीत, काहीतरी गोंधळ झालाय. काही हरकत नाही, एका दिवसाला एक ज्योतिषी बस झाला. चल. अरे, इकडे कुठे चाललात तुम्ही? तर आत्ताच म्हणालात ना की आपला पेंट हाऊस डाव्या बाजूला आहे, मग तुम्ही इथे कुठे घेऊन चाललात? त्या ज्योतिषीने मला सांगितलं होतं की कोणावरही पूर्ण भरोसा करू नये, आपल्या बायकोवरही नाही.
म्हणजे तुझ्यापासून धोका आहे मला। खरंच धोका आहे का? असो किंवा नसो, म्हणजे मी माझ्या पूर्ण कुटुंबाला तुझ्यापासून दूर ठेवेन, म्हणजे कशाला धोकाच नाही आणि स्वतः धोक्याबरोबर राहीन। आणि तुला तर माहिती आहे मला जीव धोक्यात घालायला किती आवडतो ते। अगं प्रायव्हेट डिनरसाठी घेऊन चाललोय तुला। तुला एकटीला यायचं होतं ना माझ्याबरोबर डेटवर? मी? अगं बायकांसारखी टिपिकल कंप्लेंट नको करूस, इकडेच घेऊन चाललोय वर एका रेस्टॉरंटमध्ये। मला आत्ता नाही जायचं। मुलींच्या नकारातच होकार असतो। नवरा आहे मी तुझा, चल तर। आता शेषा बरोबर राहणं जास्त महत्वाचं आहे, जिथे सूरी आहे। तसं तुला चायनीज आवडतं की इंडियन? शेषाने विष दिलं असणार ऋतिकला, त्याचाच परिणाम आहे हा। काय म्हणाले डॉक्टर? हळू हळू हळू, लागला फोन। काय म्हणाले? काय नाही होणार, काय नाही होणार। ऋतिक ऋतिक ऋतिक, हे पी जरा, दुखायचं कमी होईल। हळू 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 पी। ऋतिक बेटा, तू ठीक आहेस ना? शेषाने दिलेलं विष उतरवलंय मी, हळूहळू त्याचा त्रासही कमी होत जाईल। घाबरायचं कारण नाही, फूड पॉइझनिंग झालंय। फूड पॉइझनिंग? हो। असं काय खाल्लं ऋतिकने? तसं मी येण्याआधी तुमच्या सुनेनं महत्वाचं काम करून टाकलं। तुमच्या सुनेनं जे औषध दिलं त्याच्यामुळे विषाचा परिणाम 75% कमी झालाय। अच्छा, ते मी गावात राहायचे ना, तिथे साप विंचू आणि विषारी जनावर यायची, तेव्हा माझ्या आईनं मला काही घरगुती उपाय सांगितले होते। शिवन्या, कळतच नाही ग कोणत्या रूपात आली असतू या घरात। दरवेळेस माझ्या मुलाला वाचवतेस, पण मग आता बरा कधी होणार डॉक्टर? तसं मी इंजेक्शन दिलंय, 2-3 तास जातील त्याचा परिणाम व्हायला, मग ठीक होईल तो। थँक यू डॉक्टर। ठीक आहे, मी निघते। शिवन्या, तू ऋतिक जवळच थांब, त्याला बरं वाटलं की लगेच त्याला घेऊन यज्ञाच्या ठिकाणी ये, आम्ही निघतो। गुरुमा आमची वाट बघत असतील। चल अंकी। अशा परिस्थितीत त्याला एकट्याला सोडून जायचं का? तुला माहिती आहे ती नागिन इथेच कुठेतरी। पण एकटा कुठे? शिवन्या आहे की इथे? हो ना बेटा? हो। मग आम्ही निघू? हो आई। मग आता औषधही तूच देणार। विष मी दिलं? तूच तर होतीस जिने खिरीमध्ये विष घालून दिलं मला। कुठल्या जन्माचा बदला घेतेस? खरं खरं सांग, मला मारून टाकायचा तर विचार नाहीये ना? आज तर मेलोच असतो मी। हे काय अश्रू, तू तर रडायला लागलीस। मी मस्करी करत होतो यार। तू पण ना शिवन्या, आई म्हणते ते खरंय की नागिणीच्या मनामध्ये ना प्रेम वगैरे असं काही नसतं, पण तू त्याच्या बिलकुल अपोजिट आहेस।
तुझ्या मनामध्ये प्रेम आणि आपुलकी शिवाय अजून काहीच नाहीये. शिवन्या, आय एम सो सॉरी, मी परत कधी तुझी मस्करी नाही करणार. आणि प्लीज तू हे रडणं बंद कर.